निप्पाणी नगरस्थानाचे कंत्राट एखाद्या व्यक्तीस रीतसरपणे दिले असताना आमदार शशिकला जोल्ले यांनी त्यांच्यावर दबाव आणून आपल्या मर्जीतल्या माणसाला कंत्राट दिले असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनी केला आहे. नगरोत्थानाच्या तिसऱ्या टप्प्यात 19 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात 6 महिने पूर्ण झाली. त्यानुसार नगरोत्थानाचे कंत्राट SMD इंजिनियर्स बेंगलू यांना मिळाले होते. मात्र आमदार शशिकला जोल्ले यांनी SMD इंजिनियर्सवर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव तंत्र वापरून त्यांच्यावर काम सोडण्याची वेळ आणली व आपल्या मर्जीत असणारे आणि विधानसभा व नगरपालिका निवडणुकीत प्रचार केलेल्या मैनुद्दीन मुल्ला यांना उपकंत्राट देऊन आमदारांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे असा आरोप माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनी केला आहे. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गाडीवडर पुढे म्हणाले, वीतसर्पने एकाच कंत्राट मिळाले असता त्याच्यावर दबाव तंत्र वापरून मर्जीतल्या माणसाला कंत्राट मिळवून देणे म्हणजेच पारदर्शकतेला बगल देण्याचा हा प्रयत्न आहे. एक जबाबदार पदावर राहून असे करणे चुकीचे आहे. त्यामुळे येत्या काळातही पारदर्शकतेच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा प्रकार घडू नये यासाठी चुकीची कामे वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या व जनतेच्या निर्देशनास आणून देण्यास आम्ही नगरसेवक सक्षम आहोत. येथील संभाजीराजे सर्कल ते कोल्हापूर वेस्ट पर्यंतच्या रस्त्याचे काम बंद असल्याने ऐन दिवाळीत जनतेला धुळीचा सामना करावा लागला. या संदर्भात आपण संबंधित अधिकारी बेडके हाळे यांना सूचना केल्याचे विलास गाडीवडर यांनी सांगितले. या प्रसंगी नगरसेवक रवींद्र शिंदे, बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर, डॉक्टर जसराज गिरे, शौकत मनेयर, दिलीप पठाडे, दीपक सावंत आदी उपस्थित होते. पालिकेमध्ये नगरोत्थान जे कामाची जे टेंडर प्रक्रिया झाली बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या टेंडर प्रक्रियेमध्ये बेंगलोर ते SMT इंजिनिअरिंग यांना हे टेंडर गेलेलं होतं. पण निपाणी भागाच्या आमदार यांनी त्या लोकांच्यावर काम न करण्याचा दबाव आणून आपल्या मर्जीत असणाऱ्या निपाणीमधील आपल्या पार्टीचा प्रचार करणाऱ्या आपल्याच फेवरमध्ये काम करणाऱ्या जे कॉन्ट्रॅक्टर मैनुद्दीन मुल्ला यांना सब कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचं काम जे केलंय हे कायदा सोडून होते. बेकायदेशीरची हे काम केलेलं आहे आणि हे पारदर्शकता सोडून आहे. त्यामुळं त्यांनी असले कृत्य करू नये ही मी वरील अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आता आणलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ते कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम केल्यास आमचं सरकार असेल. अन्यथा क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये कुठेही त्या ठिकाणी जर चुकीचं निदर्शनात आल्यास तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना ते निदर्शन आणून देऊन हाय त्या कॉन्ट्रॅक्टर मूळ कॉन्ट्रॅक्टरकडूनच काम करून घेण्याचं आम्ही त्या ठिकाणी विनंती करू.